शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विकास नलवडे, विकास हायटेक नर्सरी तुंग। शेतकरी मित्रांनो, आपण इथं आलो आहे जिथं विकास हायटेक नर्सरीमध्ये स्ट्रॉबेरीची रोपं बनतात। तर स्ट्रॉबेरीची रोपं बनवत असताना आपण इथं पाहतोय पॉलिहाऊस आहे, वर फोगर आहेत, तसंच चारी बाजूनं पेपर आहे। ह्याचं कारण जर स्ट्रॉबेरीची रोपं बनवताना आपल्याला त्या रोपांना ह्युमिडिटी ज्यादा असणे करायला लागते, त्यासाठी आपण इथं पेपर लावलेला आहे। तसंच वर टेम्परेचर लो लागते, सावली लागते, वर नेट लावलेत, नेटच्या वर पॉलिहाऊस आहे आणि पॉलिहाऊसच्या वर परत एक नेट आहे। तर हे एवढं सगळं तयारी करायचं कारण की आपल्याला स्ट्रॉबेरीची रोपं बनवताना कंट्रोल्ड क्लायमेट, नियंत्रित वातावरण असणं गरजेचं असतं आणि त्या नियंत्रित वातावरण करण्यासाठी एवढा सगळा आपण खटाटोप करतो। तर त्याचबरोबर स्ट्रॉबेरीची रोपं बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचे मदर प्लांट, आणि मदर प्लांट निरोगी आणि सशक्त बनवायसाठी आपण कॅलिफोर्नियामधून रोपं आयात करतो, इम्पोर्ट करतो मदर, आणि ती मदर हँगिंग बेडवर लावतो। त्या बेडमध्ये कोकोपीट, पिटमॉस आणि न्यूट्रिशन मिक्स करून त्यात आपण मदर प्लांट प्लांटेशन करतो। आणि त्याचबरोबर त्या मदर प्लांटचे रनर चांगले तयार करणं आणि ते निरोगी राहण्यासाठी आपल्याला तिथेही कंट्रोल क्लायमेट करायला लागतं। तिथेही पॉलिहाऊस, फोगर आणि बल्ब लावली जातात। त्याचबरोबर तिथं आजूबाजूच्या पाऊस येऊ नये, आजूबाजूच्या वातावरणातून थ्रिप्स, माइट्स, पांढरी माशी येऊ नये, तसंच बुरी दावणी करपा, कांडकरपा, मर ह्या गोष्टीचं नियंत्रण केलं जातं आणि एकदम निरोगी सशक्त असे मदर तयार केले जातात। आणि ते मदर आणून आपण इथं त्याची रोपं बनवतो। ही रोपं बनवत असताना ग्रीडिंग केली जातात, वेगवेगळे मोठी, मीडियम आणि छोटी अशी ग्रीडिंग करून वेगवेगळी मदर इथं लावली जातात। आणि याचा उद्देश की शेतकऱ्यांना एकसारखी युनिफॉर्म रोपं मिळावीत। तसंच सगळ्यात महत्त्वाचं की ही रोपात जर मॉर्टलिटी मर झाली तर ती रोपं शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या बी शेतात ते मरू शकतात। आणि म्हणूनच आपण इथं पूर्ण नियंत्रित क्लायमेट वातावरण करून ह्या वातावरण नियंत्रित वातावरणात आपण रोपं बनवतो। तर ही रोपं बनवत असताना आपण ही जे बघतोय ही एलिपोर्ट आहे। ही एलिपोर्टमध्ये पिटमॉस, कोकपीट आणि न्यूट्रिशन मिक्स केले। आणि हे एलिपोर्ट बनवत असताना यात ह्याचं बनवायचं मेन कारण म्हणजे एलिपोर्टमध्येच रोपं का? तर याच्यापूर्वी आपण कोकोपीटमध्ये ट्रेमध्ये पण रोपं बनवायचो, पण त्याचा परिणाम असं व्हायचं की शेतकऱ्यांना रोपं लावताना त्याचे गट्टू फुटायचे आणि गट्टू फुटले, मुळी डिस्टर्ब झाली तर रोप मारायचं। तसंच जर याला पेपर पॉट नसेल तर रानात लावल्यानंतर पाण्यात जादा होऊन पण रोपं मारायचीत आणि ह्यासाठी आपण पेपर पॉट वापरतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला निरोगी आणि सशक्त रोपं पाहिजे असतील तर विकास हायटेक नर्सरींना भेट द्या। इथं आपण खाली दिलेल्या नंबरावर संपर्क करा। धन्यवाद।